साधा सरळ मदतरूप स्वभाव अध्यात्माचा मोठा प्रभाव. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. मागील भागांपासून आपण राशी स्वभाव या अत्यंत नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेची सुरुवात केली आहे. त्यामध्ये राशीनुसार महिलांचे स्वभाव आपण समजून घेत आहोत. मागील भागात कुंभ राशीच्या महिलांची स्वभाव वैशिष्ट्ये समजून घेतली. आज आपण मीन राशीच्या महिलांची स्वभाव वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रात मनुष्यांना राशीनुसार विभागण्यात आलं आहे. प्रत्येक राशीची स्वतःची स्वभाव वैशिष्ट्ये असतात. त्यातही अधिक सखोल अभ्यास केला असता पुरुषांचा स्वभाव आणि महिलांचा स्वभाव वेगळा दिसून येतो. त्यानुसार आज आपण मीन राशीच्या महिलांच्या स्वभावाचं विश्लेषण करणार आहोत. म्हणजे मीन राशीच्या महिला स्वभावाने कसे असतात, त्यांचे गुणदोष काय असतात, याचं शास्त्रशुद्ध विवेचन आपण करणार आहोत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, याबाबतीत तुमचे काय अनुभव असतील ते अवश्य कमेंट करा. विशेषतः ज्या महिलांची मीन रास असेल, ज्या पुरुषांच्या पत्नीची मीन रास असेल, एखाद्याच्या बहिणीची, वहिनीची, मैत्रिणीची, काकूची, मावशीची मीन रास असेल, त्यांनी देखील आपले अनुभव नक्की कमेंट करावे, जेणेकरून शास्त्रीय माहितीचं तत्काल परीक्षण होऊ शकेल, इतरांना देखील ते कळू शकेल. मीन रास ही निसर्गकुंडली द्वादश स्थानात येते. द्वादश स्थानावरून आपण अध्यात्म पाहतो. जलतत्वाची द्विस्वभाव असलेली गुरु महाराजांची रास म्हणजे मीन रास होय. जलतत्व असल्यामुळे या राशीच्या भावना अत्यंत कोमल असतात. अध्यात्माची, ज्ञानाची त्यांना प्रचंड आवड असते. थोडासा देवभोळेपणा या राशीच्या महिलांमध्ये बघायला मिळतो. जलतत्वाची रास असल्यामुळे सौंदर्य त्यांच्यात असतंच. खरं तर जलतत्वाच्या कर्क, वृश्चिक आणि मीन या तीन राशी आहेत. कर्क राशीला आपण वाहती खळाळणारी नदी म्हणू शकतो. वृश्चिक रास ही तलावासारखी असू शकते, कारण ते एक साठलेलं पाणी असतं. तर मीन रास म्हणजे समुद्र होय. कोणीही या, तुमचे दुःख सांगा. मीन राशीच्या महिला स्वतःचं दुःख असल्याप्रमाणे ते समजून घेतील. समोरील व्यक्ती निघून गेल्यानंतरही त्यांनी सांगितलेले दुःख, त्यांचे विचार या महिलांजवळ कायम असतात. किंबहुना त्या त्याच्यावर विचार करतात. समोरील व्यक्तीचे दुःख हे जणू काही आपलंच आहे, ही भावना मीन राशीच्या महिलांमध्ये असते. या महिलांचा चेहरा भावुक व बोलका असतो. शरीर थोडंसं स्थूळ असतं. मीन राशीच्या महिलांना इतरांची मदत करायला फार आवडतं. किंबहुना त्यातून त्यांना आनंद, समाधान प्राप्त होतो. मात्र या राशीच्या महिलांना कोणीही अगदी सहज फसवू शकतं, कारण त्या सदैव फक्त हृदयाने विचार करतात. समोरील व्यक्ती त्यांच्याशी गोड बोलली म्हणजे ती आपल्याशी सत्यच बोलत आहे, ही भावना त्यांच्या मनात तयार होते. त्यामुळे मीन राशीच्या महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. विविध प्रश्न त्यांच्या या स्वभावातून निर्माण होतात. स्वयंपाकाची या महिलांना प्रचंड आवड असते. खाणं आणि खाऊ घालणं या दोन्ही गोष्टी त्यांना प्रचंड आवडतात. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे ही बाब जेवढी चांगली तेवढीच वाईट देखील म्हणता येईल. समजा त्यांच्या जोडीदाराला जर खाण्याची आवड नसेल तर मात्र नवीन समस्या उभ्या राहतात, कारण जोडीदाराला खाऊ घालणं हा त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा आनंद असतो. संततीच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीच्या महिलांचं आपल्या संततीशी एकोप्याचं घनिष्ठ संबंध असतात. त्यांच्याकडून एखादी छोटी मोठी चूक झाली तरी त्या त्यांना लगेच क्षमा करतात, किंबहुना त्यांच्या चुकावर पांघरून घालतात असंही आपण म्हणू शकतो. कारण संततीला रागवण्यापेक्षा त्यांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करणे याकडे त्यांचा नैसर्गिक कल असतो. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मीन राशीच्या महिलांचा भाग्योदय हा खूप लवकर होतो.
सोळाव्या वर्षी, चोवीसाव्या वर्षी त्यांचा भाग्योदय होतो. किंबहुना 26व्या वर्षी देखील भाग्योदयाची अजून एक संधी मिळते. मीन महिलांच्या बाबतीत एक प्रश्न प्रामुख्याने समोर येतो, तो म्हणजे विवाहाचं वय ही 24-26 वर्षाच्या दरम्यान असतं. त्यावेळी जर काही कारणास्तव त्यांचा विवाह होऊ शकला नाही तर मात्र 30-32व्या वर्षापर्यंत त्यांच्या विवाहाचे शुभ योग जुळून येत नाही. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा. त्यामुळे मीन युवतींनी किंवा तिच्या पालकांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावं. महिलांचं वजन वाढलं की अनेक प्रश्न निर्माण होतात, त्यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यावरील उपाय म्हणून जर आपण मीन राशीच्या युवतीला किंवा महिलेला सांगितलं की तू योग, प्राणायाम, ध्यानधारणा नियमित कर, तर ते तिला कधीही शक्य होत नाही, कारण कोणत्याही प्रकारची शिस्त आणि नियम पाळणं ही बाब तिच्या स्वभावात नसते. सहजपणे जसं जमेल तसं जगावं आणि जगण्याचा आनंद पुरेपूर घ्यावा हा तिच्या स्वभावातला स्थायी भाव असतो. एकंदरीत पाहता मीन महिलांच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खाण्याची आवड, खाऊ घालण्याची आवड, जास्तीत जास्त हृदयाने विचार करणं, देवभोळेपणा, शिस्त व नियमांचं पालन करणं, मात्र जगण्याचा पुरेपूर आनंद घेणं आदी गुणदोष त्यांच्यामध्ये आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात, विशेषतः आरोग्याचे प्रश्न समोर येतात. अचानकपणे वजन वाढायला सुरुवात होते. अनेक वेळा मीन महिलांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो. आपलं एखादं काम असलं की गोड बोलून त्यांच्याकडून ते काढून घ्यायचं, म्हणजे शेजारीण बाई देखील अनेक वेळेला भाजी यांच्याकडून निवडून घेत असते, किंवा नातेवाईकांमधील कोणीही येतं आणि यांच्याकडून काम करून घेतं. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मीन म्हणजे समुद्र होय. ज्या प्रकारे समुद्रामध्ये नदी नाले उंडे सर्व काही मिसळतात, त्याप्रमाणे कोणीही येऊन यांना काम सांगू शकतं आणि यांच्याकडून करून घेऊ शकतं. आपली कामं लोक यांच्याकडून काढून घेतात. गोड बोलून, भावनाविवश होऊन किंबहुना देवाच्या नावावर देखील यांना कोणीही फसवू शकतं. या महिला देवभोळ्या असल्यामुळे यांना कोणतीही पूजा सांगितली तरी त्या अगदी श्रद्धेने ती पूजा करतात. निसर्ग कुंडलीच्या द्वादशस्थानी मीन रास येत असल्यामुळे स्वभावात विविध दोष जरी निर्माण होत असले तरी त्यांच्या आध्यात्मिक प्रगती प्रचंड मोठी असते. या राशीचे स्वामी गुरु महाराज आहे म्हणून त्यांची आध्यात्मिक प्रगती मोठ्या प्रमाणावर होत असते. राशी स्वामी गुरु महाराजांमुळे यांच्याकडे ज्ञान असतं, बुद्धिमत्ता असते. मीन महिलांच्या पत्रिकेत गुरुसह जर मंगळाची स्थिती चांगली असेल तर राजकारणात या महिलांचा खूप मोठं यश प्राप्त होतं. मात्र मंगळ जर प्रबळ नसेल तर त्या राजकारणात जराही टिकाव धरू शकत नाही, कारण राजकारणाच्या दृष्टीने स्वभावाचा जो एक भाग असायला हवा तो यांच्यात कमी पडतो. मीन महिलांचा अजून एक मोठा अवगुण म्हणजे काम करण्यापेक्षा ते टाळण्याची प्रवृत्ती यांच्यात नैसर्गिक असते. बघू, करू, केलं जाईल अशी एक भूमिका त्यांच्यात सदैव बघायला मिळते. मात्र एखाद्या व्यक्तीने विनवणी करत काम करायला सांगितलं तर या महिला अक्षरशः रात्रभर बसून त्यांचं काम करत राहतील. म्हणजे एकीकडे आळस आणि दुसरीकडे कुणी जर यांना विनंती केली की आम्हाला मदत करा तर त्यांचं काम करून देण्यासाठी या महिला रात्रभर जागायला कमी करत नाही. मीन महिलांचा अजून एक मुख्य गुण सांगायचा म्हणजे यांच्या दृष्टीने कोणतंही काम हे लहान मोठं नसतं. कोणतंही काम करण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटत नाही. यांचं राहणीमान साधारण असतं, त्यानुसार पोशाख देखील साधाच असतो.
मात्र त्या साधेपणात एक विशेष आकर्षकपणा त्यांनी जपलेला असतो. फॅशनला अनुरूप असा त्यांचा पोशाख असतो. आपल्याजवळ खूप पैसे असले पाहिजे, खूप श्रीमंती असली पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह अजिबात नसतो. कमी पैशांमध्ये सुखसाधनाच्या अभावातही उत्तम संसार करण्याची कला मीन राशीच्या महिलांमध्ये असते. एकंदरीत या महिला देवभोळ्या साधारण स्वभावाच्या असतात, म्हणून या महिलांचा जोडीदार हा अत्यंत मजबूत स्वभावाचा असावा लागतो, जेणेकरून त्यांचा संसार उत्तम चालेल. कारण संसार हा एकट्याचा कधीच नसतो, तो दोघांचा असतो. दोघांनी मिळून तो फुलवायचा असतो. त्यामुळे एक व्यक्ती जर कुठल्या गोष्टीत कमी पडत असेल तर त्या गोष्टीत त्याचा जोडीदार प्रबळ असायला हवा. एकाच गोष्टीत दोघंही कमी पडत असतील तर तिथे समस्या निर्माण होतील. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये विवाहासाठी जी गुणमूल्यनाची पद्धत आहे त्यात या सर्व गोष्टीचा, राशीच्या स्वभावांचा, त्यांच्या गुणदोषांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे योग्य ते गुणमिलन करून विवाहाचा निर्णय घ्यायला हवा. एकंदरीत मीन राशीच्या या सर्व गुणदोषांना लक्षात घेतले असता त्यावर या महिलांना आपण पटकन ओळखू शकतो, कारण हे गुणदोष थोडे वेगळे आहेत जे इतर राशीच्या महिलांमध्ये आढळून येत नाही. अशा पद्धतीने मीन महिलांचे स्वभाव वैशिष्ट्य स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. या शास्त्रीय माहितीनुसार तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहा. माहिती आवडली तर तिला शेअर करा, लाईक करा. सर्व राशींच्या महिलांचे स्वभाव स्पष्ट करणारे आपण 12 व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहे, त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना त्यांच्या राशीचे व्हिडिओ अवश्य पाठवा. तसंच स्वतःच्या राशीसह आपल्या ओळखीच्या महिलांच्या राशीचे व्हिडिओ देखील तुम्ही बघा, जेणेकरून त्यांचा मूळ स्वभाव, आवडनिवड समजून घेणं तुम्हाला अधिक सोयीचं होईल आणि त्या माध्यमातून ही शास्त्रीय माहिती अधोरेखित होईल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.